नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। चालू घडामोडीचं आपण सेशन घेऊन येतच असतो, जे काही आहे आपण 15-15 दिवसाचं चालू घडामोडी कवर करत आहे। जवळपास आपल्या चॅनलवरती 9 महिन्यापर्यंतचं चालू घडामोडी अवेलेबल झालेलं आहे। सर्वच एक्झामकरिता उपयोगी आहे। जरी तुम्ही बघितले नसेल आधीची चालू घडामोडी, तर चॅनलला भेट द्या, होमपेजला भेट द्या। जवळपास 250 लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। तर कमी वेळेत जास्तीत जास्त प्रिपरेशनसाठी तुम्हाला ते महत्त्वपूर्ण ठरतील। आणि जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाइम जर तुम्ही चॅनलला भेट देत असाल, तर खाली रेड कलरचं बटन आहे ज्याच्यावरती सबस्क्राइब लिहून आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सबस्क्राइब करू शकता। म्हणजे तुम्हाला माझे जे काही लेक्चर्स आहे, आमचे आणि आमच्या टीमचे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या यूट्यूबमध्ये दिसतील। तर आता आपण या लेक्चरकडे वळूया। तर पहिली जी न्यूज आलेली आहे त्याच्यामध्ये बघा, भारत $1,00,000 योगदानासह UN टॅक्स फंड देणारा पहिला देश बनलेला आहे। तर विकसनशील जे काही देश आहे त्याच्यामध्ये जे काही करविषयक मुद्द्यांवरील चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेण्या मदत करण्यासाठी भारतानं काय दिलेलं आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या निधीमध्ये $1,00,000 योगदान दिलेलं आहे। तर लक्षात ठेवा, हे प्रश्न बनू शकतो ज्या काही एक्झाम्स आहे रिलेटेड विथ द अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की भारतानं किती डॉलरचं योगदान दिलं, तर आणि कशासाठी दिलं। तर $1,00,000 एक योगदान दिलेलं आहे आणि ते जे काही आहे विकसनशील ज्या काही कंट्री आहे, ओके, तर त्यांचं चर्चेमध्ये त्यांना सहभागी करण्यात यावं आणि जे काही निर्णय होतात त्याच्यामध्ये जर विकसनशील देशांचा सहभाग झाला तर त्यांना फायदा होतील। योगदान देणारा भारत हे पहिलं देश बनलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा। असं पण विचारू शकतात की कुठल्या क्रमांकाचं देश बनलं, तर पहिल्या क्रमांकाचं। त्याच्यानंतर करविषयक प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यावरील तज्ज्ञ समितीच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी हे योगदान करण्यात आलेलं आहे। UNचं मुख्यालय हे सुद्धा एखादा याच्यामधलं विधान असू शकतं। UNचे मुख्यालय हे कुठं आहे, तर न्यूयॉर्क जी सिटी आहे अमेरिकेमधली, तिथे UNचं मुख्यालय आहे। UN म्हणजे युनायटेड नेशन्स। त्याच्यानंतरची न्यूज, नेल्सन मंडेला इंटरनॅशनल डे हा कधी साजरा होतो, तो प्रत्येक वर्षी 18 जुलैला होतो। लेटेस्टवाली न्यूज आहे। तर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांती पुरस्कार विजेते आहे। नेल्सन मंडेलाचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, या दक्षिण आफ्रिकेचे आहे, माजी राष्ट्राध्यक्ष आहे आणि नोबेल शांती पुरस्कार आहे। जवळपास त्यांनी आपल्या जीवनाचे 27 वर्ष हे तुरुंगामध्ये काढलेले आहे, ओके। तर 27 वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये, वेगवेगळ्या 3 तुरुंगामध्ये त्यांनी काढलेले आहे। आणि ह्या पहिल्या जे आहे जे कृष्णवर्णीय आहेत त्या, ओके, पहिल्या कृष्णवर्णी अध्यक्ष आहे, ओके। 1990 दशकाच्या सुरुवातीला त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष FW de Klerk यांच्याशी वाटीकाटी झाली आणि देशाच्या वंशवादमधील अलिप्तपणाची पद्धतीचा त्यांनी निष्कर्ष समोर आला। त्याच्या प्रयत्नांमुळे काय झालं, दोघांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र, त्याच्यामुळे दोघांच्या संयुक्तपणे जे की त्यांच्या कार्यामुळं 1993 शांतीसाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला, ओके। तर त्या माजी राष्ट्राध्यक्ष होत्या, तीन वेळा वेगवेगळ्या त्या तुरुंगामध्ये त्यांनी 27 वर्ष काढले, त्यांना नोबेल शांती पुरस्कार। आणि 18 जुलै रोजी जो आहे वर्ल्डमध्ये नेल्सन मंडेला इंटरनॅशनल डे हा साजरा केला जातो। त्याच्यानंतर 2017 विश्व पॅरा ऑलिम्पिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक विजेते अमित सरोह कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर अमित सरोह जे आहे त्यांचा कुठल्या खेळासोबत संबंध आहे, जे की 2017 विश्व पॅरा ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये क्लब थ्रोमध्ये त्यांना सिल्वर जे आहे मेडल मिळालेलं आहे, ओके। रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल। 2012 जे पॅरा ऑलिम्पिक झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी भारताचं काय केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे। कोणी केलेलं आहे, अमित सरोह, ओके। त्याच्यानंतर लोकसभा सदस्य म्हणून योगदानासाठी लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, लोकसभा सदस्य म्हणून योगदानासाठी लाईफटाईम अचीवमेंट जो पुरस्कार मिळाला आहे तो श्री लालकृष्ण अडवाणी यांना मिळालेला आहे। त्याच्यानंतर
एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ADB आउटलुक 2017 नुसार भारताचा 2017 विकास दर काय असेल, 2017 जो की भारताचा विकास दर असेल तो किती असेल ते ADBनं म्हटलं, एशियन डेव्हलपमेंट बँकने काही निकष काढलेला आहे. ओके, त्यांचा एक अंदाज आहे जो 7.4 आपली GDP ग्रोथ दाखवतो. GDP मीन्स जे की आपली ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्टचं जे की उत्पन्न होतं भारताच्या सीमेमध्ये त्याची डेव्हलपमेंट. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारनं कोणत्या नवीन पेन्शन योजनेची सुरुवात केली, जे की ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जी योजना सुरू केली प्रधानमंत्री वाणान योजना PMVVY. ओके, PMVVY प्रधानमंत्री जे आहे वयादान योजना अशी आहे. ओके, वयादान योजना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 21 जुलैला ही नवी दिल्लीमध्ये यांनी घोषित केलं आणि ऑफलाईन आणि ऑनलाईनसुद्धा ती खरेदी केली जातं थ्रू द LIC. लक्षात ठेवा ही योजना. त्याच्यानंतर कमर ज्योती दलालनं 2017 विश्व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोण, तर करम ज्योती दलाल. हे लक्षात ठेवा, एखादा प्रश्नाच्यावरती बनू शकतो तर करम ज्योती दलाल हे आहे डिस्क थ्रो हा जो खेळ आहे याच्यासोबत ते संबंधित आहे. त्याने कांस्य पदक पटकावलं 2017 जे पॅरा ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2017 आशियाई यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशानं होस्ट करत आहे, कोण होस्ट करत आहे, तर नेपाळ करत आहे. 23 जुलै 2017 रोजी काठमांडूमध्ये आयोजित नेपाळ आर्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भारतासह 38 देशांचे प्रतिनिधींनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे. ओके, तर हे जे होस्ट केलं कोणे केलं, नेपाळनं केलं. कुठली स्पर्धा, आशियाई यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग, आशियाई यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2017 नेपाळनं केलं आणि 38 जे देश आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. कधी झालं आहे, हे झालं 23 जुलैला. त्यानंतरचा न्यूज, व्हॉट इज द इंडियाज रँक इन द न्यू ग्लोबल कमिटमेंट टू रिड्युसिंग इनइक्वॅलिटी इंडेक्स, म्हणजे CRI रिड्युसिंग इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये जे भारताची रँक आहे न्यू ग्लोबल कमिटमेंट जे काही आहे त्याच्यानुसार, तर रिड्युसिंग इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये 132वं स्थान हे भारताचं आहे. 2019 विश्व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सचिन सिवस हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, सचिन सिवस जे पॅरा ऑलिम्पिक 2017 इथं चुकून 19 झालं, ओके, 2017 विश्व पॅरा ऑलिम्पिकमध्ये ज्यांना पदक मिळालेलं आहे, सुवर्णपदक जिंकणारे सचिन सिचव हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ते जो खेळ आहे संबंधित तो कुठला आहे, बॉक्सिंग. त्याच्यानंतरची न्यूज, कोणत्या उच्च न्यायालयाने तामिळनाडूमध्ये शाळेत वंदे मातरम हे अनिवार्य राष्ट्रीय गीत, जे की राष्ट्रीय आपलं गीत आहे वंदे मातरम हे अनिवार्य केलेलं आहे. ओके, जे राष्ट्रीय गीत आहे ते अनिवार्य केलेलं आहे. ओके, तर असं कुठलं उच्च न्यायालयानं हे याचा निर्णय दिलेला आहे, तर मद्रास उच्च न्यायालय असा निर्णय दिलेला आहे की तामिळनाडूतील सर्व शैक्षणिक संस्था आणि सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये राष्ट्रगीत वंदे मातरम अनिवार्य केल्या जाईल आणि निर्णयानुसार दररोज कमीत कमी एकदा तरी शाळेमध्ये हे गायल्या जाईल. ओके, त्याच्यानंतरची जी न्यूज आहे, 7वा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन जागतिक स्तरावर 29 जुलै रोजी साजरा केला जातो, जो की व्याघ्र दिवस आहे, म्हणजे टायगर वर्ल्ड टायगर डे, इंटरनॅशनल टायगर डे जो 7वा हा साजरा केला गेला कधीच, 29 जुलै 2017. याचं जे स्लोगन होतं, फ्रेश इकोलॉजी फॉर टायगर्स प्रोटेक्शन, फ्रेश इकोलॉजी फॉर टायगर्स प्रोटेक्शन हे त्याचं काय स्लोगन आहे, हे पण विचारू शकतात की स्लोगन कुठलं होतं, तर फ्रेश इकोलॉजी फॉर टायगर्स प्रोटेक्शन हे 7वं जे व्याघ्र दिन जे साजरं केलं ते 29 जुलैला 2010 रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथं आयोजित 13 देशांमधील प्रमुख वाघांची परिषद येथे आयोजित करण्यात आली. 13 देशांमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली कधी, 2010 सेंट पीटर्सबर्ग येथं. दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्रगृहाचं जे आहे चिन्ह काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर साजरा करण्याचा जो काही निर्णय आहे तो कधी घेण्यात आलेला आहे, 29 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. ही जी परिषद झाली होती त्याच्यामध्ये की 29 जुलैला आंतरराष्ट्रीय जो आहे
व्याघ्र दिन म्हणजेच टायगर डे साजरा करायचा. जिम कार्बेट नॅशनल पार्क जे आहे ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे. ते कुठं आहे? उत्तराखंडमध्ये आहे. आणि सर्वात जास्त जे वाघ आहे तर ते कुठल्या राज्यामध्ये आहे? कर्नाटकमध्ये. तर हे सुद्धा करंट अफेअर्सच्या रिलेटेड प्रश्न बनू शकतात. जिम कार्बेट अभयारण्य हे जे आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि कर्नाटक हे जे राज्य आहे तिथं सर्वात जास्त काय वाघ आहे. त्याच्यानंतरची न्यूज, SBI कट सेव्हिंग बँक रेट टू 3.5% ऑन डिपॉझिट अप टू 1 करोड. म्हणजे 1 करोडपर्यंत जर डिपॉझिट केलं तर जे 4% आधी व्याज मिळायचं होतं सेव्हिंग अकाउंटवर ते किती झालं आता 3.5%. चलनवाढीचा दर आणि उच्च व्याजदरातील दरांमधील घट झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यातील जे की ठेवीचा दर आहे तो 4%वरून किती केला? 3.5% केला. तर अशा पद्धतीनं आपण काही न्यूज पाहिल्या. ओके, तर थोडा वेळ कमी असल्यामुळं जास्त न्यूज काढल्या नाही. तरी मी तुम्हाला अजून 15 ते 30 जुलैच्या ज्या काही न्यूज आहे एक पार्ट अजून मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.